माझ्या खासगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. पेललं नाही तेव्हा खासगी झालं. उपोषण म्हणजे उपास, फास्टिंग. हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपणहून संकट ओढवून घेणे. अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होत. वजन कमी झालं पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत्तर असता रात्रभर अशासारखी विरुत्तरे ती मला करत असे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहार शास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे ठाम निश्चय, रिझोल्युशन. प्रोटीन युक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझन वारीने भेटू लागले. पारंगत म्हणजे निष्णात, निपुण. प्रोफिशियंट, तज्ज्ञ म्हणजे जाणकार, एक्सपर्ट. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. अवहेलना म्हणजे उपेक्षा, डिफाय. उदाहरणार्थ शोकाजी त्रिलोकेकर. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो, म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. जनोबा रेगे, या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहेत लठ्ठ. तुम्ही डाळ सोडा, काशीनाथ नाडकर्णी. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट्या मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. सुरळीत म्हणजे नीट, स्मूथली. व्रतभंग म्हणजे नियम मोडणे, डिझॉल्विंग द लॉ. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती, परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली
आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासा घासा गणित सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या, त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. सहस्रावधी म्हणजे हजारो, थाउजंड्स ऑफ. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली? या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. शेवटी मला राहावेना, भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला, मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभ रास, मी कुंभ लग्न आहे. नुसता वायुभक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरवलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले. आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळी उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाक घरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग, असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. खुलासा म्हणजे स्पष्टीकरण, क्लॅरिफिकेशन. हेच ते म्हटलं ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खलास? अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन. पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःचं कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजन क्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. सुरुंग लावणे म्हणजे एखादा बेत उधळवून लावणे. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. इश्य, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखाण्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली, ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. समाचार म्हणजे इथे अर्थ चौकशी
विचारपूस, इन्क्वायरी। परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते। हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती। मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम नाही केलं। आचार्य, अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी, काही उपयोग होणार नाही। का? का म्हणजे? जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी। त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील। आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहताय ना तुम्ही बाबा। ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा। बोलणं सोडू? अजिबात। खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही। पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाड्या स्वरात ओरडलो। का पण, एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे, मौन ही शक्ती आहे, मौन ही। उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते। शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला, मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला। कारुण्यपूर्वक म्हणजे दयाळूपणे, मर्सीफुल। कटाक्ष म्हणजे दृष्टिक्षेप, शार्प लुक। मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास। मला काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागली। भरल्या ताटावरून मी उठू लागलो। बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो। साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला। अंगाचा तिळपापड होणे, संताप होणे, टू गेट व्हेरी अँग्री। केवळ फळांवर मी जगू लागलो। लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला। धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो। दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे थांबाव्या लागल्या। 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो। कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो। केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला। जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता। माझ्यातला फरक मला कळत होता। लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते। पण मी ती इच्छा दाबून धरली। बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो। 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता, केवळ दूध। दुर्दैवाने रोज गायीचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले। 15 भरात फक्त 2 वेळात साखर भात झाला। एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता। एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला, त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली। माझा एकूण निश्चय पाहून 40 मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते। जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती, त्यांनीच पंत फरक दिसतो हा अशी कबुली द्यायला सुरुवात केली। जनोबा रेगन सारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले। मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची। पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो। मुठभर मांस वाढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे,
इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती। मनोनिग्रह, मनावरील ताबा, निश्चय, फर्म डिसिजन, जिव्हा म्हणजे जीभ, टंग, आणि त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले। आणेली म्हणजे जुन्या काळातील एक नाणे, ओल्ड करन्सी कॉइन। महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते। एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन मिनिटभर माझा विश्वासच बसेना 192 पौंड आणि भविष्य होते। आप बहुत समझदार और गंभीर है। हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही। छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो।